हेलो भाई, दादा, कैसा है? हाय। बस बरा है, बाप अजून रे, तरी बरा दोन नाही नाही आणि तू कायम बराच राहणार आणि कायम कायम आमच्या सगळ्यांची तू तुला साथ आणि सगळ्या चाहत्यांचे आशीर्वाद आहेत. तू कायम असाच हसत आणि आहे। असाच. सॉरी, या लाईट मुळे आणि सगळ्या इंटरनेट मुळे सगळा प्रॉब्लेम झाला, सो सॉरी फॉर दॅट। राईट. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की दादा, तुझ्या चाहत्यांचे मगापासून इतके मेसेजेस आलेले आहेत की संतोष दादा कधी येणार, तर त्या चाहत्यांना खरच खरच आभार आणि धन्यवाद. संतोष थँक्यू दादा, सो मच। तुझं तुझं स्वागत आहे एसडी फिल्म ट्रस्ट चिटचॅट विथ दिग्विजय जोशी इन असोसिएशन विथ पार्कर शर्ट्स, आणि त्याबद्दल तू आम्हाला वेळ दिलास, त्याबद्दल तुझे आभार. थँक यू। सगळे सगळे तुझे चाहते म्हणतायत AIX बिग फॅन ऑफ युअर्स संतोष दादा. अनुजा म्हणतायत हाय. सगळे सगळे हाय हाय हाय, हाय हाय हॅलो हॅलो असं सगळं सांगायचं. संतोष दादा पुणे विसरलात का? नाही नाही, मनीष वी चव्हाण अरे पुणे तुला नाही, विचारतात. पुण्याची आठवण जास्त काढतोय मी। संतोष दादा, तुला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आता महिनाभर झाला आपण सगळेजण घरात आहोत आणि तू विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सातत्याने मनापासून तुझ्या अंतकरणापासून सांगतोय की घराबाहेर पडू नका, कृपया सरकारचे नियम आदेश पाळा. काहीतरी तुझ्या गोष्टींचा फरक, तू सांगितलेला फरक जाणवतोय, तर त्याबद्दल तू पहिला सुरुवातीला सगळ्यांना मेसेज द्यावा या माध्यमातून ही तुला विनंती. झाला तर गेले 1.5 महिना आपण मेसेजेस देतोय सगळ्यांना, आणि अजूनही जर लोकांना कळत नसेल तर मला वाटतं त्यांच्यासारखे मूर्ख कोणी नाहीत। विनाकारण बाहेर पडणार पडतायत, उगाच भाजी मार्केट, आजकाल यांच्या रोज भाज्या संपतात, रोज रेशन संपतं यांचं, काय करतात काय मला कळत नाही, म्हणजे देवाला माहित। सो उगाच काहीतरी कारण काढून बाहेर पडतायत, मग यांच्या जर फटके पडत असतील तर काही चुकीचं नाहीये, पडलेच पाहिजेत अशा फटके। एक्झॅक्टली. कृपया करून सर्व कलावंत संतोष दादापर्यंत, पुण्यात जे काही चाललंय किंवा पुण्यात जी का जो काय आकडा वाढलाय मृतांचा किंवा रुग्णांचा, फार भीतीदायक आहे, चिंताजनक आहे। त्यामुळे प्लीज पुणेकरांना माझी विनंती आहे की पुढच्या वेळेला, म्हणजे मी जेव्हा पुण्यात येईल तेव्हा मला पुण्यातली गर्दी तशीच दिसावी, अचानक लोकसंख्या कमी झाली असं नको वाटेल। अरे अगदी बरोबर, अगदी बरोबर दादा. गेल्या 1.5 महिन्यापासून आपण सगळे घरी आहोत, तू घरी होस, तू घरी आहेस, तुझं रेग्युलरली शूटिंग, रेग्युलरली काम, डबिंग, रेकॉर्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी, इंटरव्ह्यूज, हे सगळं तुझं आम्ही बघतो की तुला जराही वेळ नसतो. तर ह्या 1.5 महिन्यात तू तुझ्या कलेपासून थोडासा लांब आलाय, स्टुडिओ पासून लांब आलाय, सगळेच कलावंत आलाय, तर त्या ह्या सगळ्या गोष्टीला हे 1.5 महिना तू कसं हँडल केलंस याबद्दल तू सगळ्यांना सांगावं. काय कसं हँडल, काय हँडल काय करणार, पर्यायच नाही हँडल करण्याचे, सगळं घरात राहायचं। फक्त एवढंच की एवढे दिवस माझ्याजवळ जो महिनाभर असं घरात कधीच राहिलो नाही आयुष्यात, म्हणजे जन्माला आलो तेव्हापासून कधीच राहिलो नाही, आयुष्यात पहिल्यांदा राहिलोय। आणि अर्थात मी माझ्या घरी इथे एकटा राहतो, आई वडील दुसरीकडे राहतात, नाही माझ्या घरी तशी मेड नव्हती, त्यामुळे घरातली कामं मीच करायचो। आता जरा जास्त करावी लागतात, जास्त हायजीन सांभाळतोय आणि वेळ जातो, चांगले सिनेमे बघतोय, पुस्तकं वाचतोय, लाईव्ह जातो, गप्पा मारतो लाईव्ह माझ्या मित्रांशी, घरच्यांशी, जे फॉलोअर्स आहेत त्यांच्याशी, आणि काहीतरी नवीन नवीन उपक्रम करण्याचा विचार करतो, काहीतरी या निमित्ताने आपल्याला काही नवीन करता येत आहे का, काही नवीन शिकता येत आहे का, याचा विचार करत, याचा प्रयत्न करत असतो। त्याबद्दलच मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की पहिल्यांदा असं होत आहे की आम्ही सगळे कलावंत, अनेक विविध माध्यमातून लोक, सगळे कलावंत, ऍक्टर्स, गायक लोक, निवेदक, आम्ही अनेक कलावंतांची मुलाखत घेतो की कलावंत काय करतात. पण उद्यापासून एक सुंदर अशी गोष्ट संतोष जुवेकर दादाच्या माध्यमातून सुरू होणार आहे, ते म्हणजे हॅशटॅग विथ संत्या, अशा हॅशटॅग विथ संत्या सोबत ही त्यांनी त्यांनी स्वतः नाव दिलेलं आहे, हॅशटॅग विथ संत्या सोबत. आपल्याला हॅशटॅग सगळ्यांपर्यंत, हॅशटॅग संत्या सोबत, हॅशटॅग संत्या सोबत, हा हॅशटॅग आपल्याला सगळीकडे पाठवायचा आहे. मित्र हो, जेव्हा संतोष दादांनी ही कल्पना काय, हो नमस्कार, आमचे सासरे सन्माननीय उज्ज्वल केसकर आमचे बाबा बघतायत, ते गेल्या अनेक दिवसांपासून इंटरव्ह्यूज सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने
आमचे पाहत आहेत आणि मार्गदर्शनही भरपूर आहे. तर संतोष दादा, उद्यापासून हॅशटॅग संत्या सोबत हा कार्यक्रम सुरू होणार आहे 4 वाजता आणि संतोष दादा उद्यापासून डॉक्टर्स, न्यूज रिपोर्टर्स आणि जे सरकारी यंत्रणा आहेत जे आपल्यासाठी अहोरात्र काम करतायत त्यांच्या सोबत संतोष दादा मुलाखतीचा कार्यक्रम उद्यापासून सुरू करणार आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या संतोष दादा, उत्तम कामगिरी करतोय. या गप्पा आहेत कारण घरात बसून आपण आपल्या घरच्यांशी किंवा आपल्या मित्रांशी किंवा आणखीन काही आपण स्वतः सुद्धा लाईव्ह जाऊन काहीतरी आपल्याबद्दल आपण सांगत असतो. मला असं वाटतं आपण घरात राहिलो आहे आपण स्वतःची काळजी घेतोच, पण यावेळेला या क्षणाला आपल्या घरापासून आपल्या घरातूनपासून लांब जे लोक बाहेर पडून हे युद्धात जे उतरलेत आणि आपल्यासाठी लढतायत ते सगळे डॉक्टर्स, सगळे कर्मचारी, मला वाटतं त्यांच्याबद्दल पण जाणून घेण्याची मला वाटतं गरज वाटते. कारण आज यावेळेला ते घराच्या बाहेर येतील, त्यांना ते ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीत ते कसं तोंड देत आहे. आज आपण ऐकतोय अनेक न्यूज मध्ये पोलिसांवर हल्ले होत आहेत, डॉक्टरांवर हल्ले होत आहेत, काही काही मूर्खसारखे लोक वागतायत, पण तरी सुद्धा ही सगळे डॉक्टर्स हे पोलीस आपलं कर्तव्य सोडत नाहीयेत, ते आपलं काम अगदी निष्ठेने बजावतात. मला वाटतं त्यांच्याशी बोलणं आणि त्यांनाही जाणून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे केवळ मला घरात बसून रेसिपीज, मी काय नवीन जेवण बनवलं किंवा मी नवीन कुठलं पुस्तक वाचलं किंवा मी कुठले सिनेमे पाहिला आणि मग माझ्या मला मी कसा वेळ घालवतोय, अर्थात ते चांगलं वाईट नाहीये, पण मला वाटतं हे सगळंच करतात. मला असं वाटतं की मला गरज आहे आज त्यांना पण जाणून घ्यायचं त्यांना काय वाटतं. आज अनेक डॉक्टर्स आहेत ज्या दवाखान्यातच बाहेरच राहतात, घरी येत सुद्धा नाहीत, त्यांचं काय असेल, त्यांना काय वाटत असेल, ते पण शेवटी माणूस पण एक फॅमिली आहे, त्यांना पण काही विचार असतील, त्यांनाही भीती असते. सो मला वाटतं त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला वाटतं कदाचित त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं ऐकल्यानंतर या गोष्टीची जाणीव या मूर्ख लोकांना नक्कीच होईल की आपण किती चुकीचं वागतो जे आपल्यासाठी लढतात ते पण जास्त धोका निर्माण करत बाहेर. अगदी बरोबर. दादा आता आपण एस डी फिल्म ट्रस्टची चॅट विथ दिग्विजय जोशी इन असोसिएशन विथ पार्कर शर्ट्स या कार्यक्रमाला सुरुवात करू. दादा तुला पहिला प्रश्न, मला एक सांग की कालच अनेक जण जेव्हा तुझा व्हिडिओ बघत होते तेव्हा त्यांच्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की संतोष दादा स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करतो. म्हणजे दिवसेंदिवस जेव्हा आपण आपलं काम करत राहतो, ज्या गोष्टीत आपण काम करत असतो, ज्या कलेसाठी आपण साधना करत असतो, त्याचं एक तेज चेहऱ्यावरती येतं, त्याची ताकद आपल्या सोबत येते. तर तू ह्या क्वारंटाईनच्या दरम्यान तू स्वतःला फिजिकली फिट कसा ठेवतोस हे सगळं तुझ्या चाहत्यांना सांगतो. एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो भरपूर आणि चांगलं घरातलं जमतोय, सध्या घरातलं खातो त्यामुळे बाहेरचं खाणं बंद झालेलं आहे, उत्तम चांगलं घरातलं जेवतोय आणि चांगला व्यायाम करतोय. जाऊन बाकी वेळ काढायचा कसा, भरपूर वेळ. जयवंत वाडकर, जयवंत वाडकर जी तुला हाय हॅलो म्हणतायत. अरे हॅलो वाडकर. बर संतोष दादा मला एक सांग की तू नाटक केलीस प्रायोगिक, व्यावसायिक 2 अंकी, त्यानंतर तू सिनेमात आलास, सिनेमातून तू सिरियल्स केली, वेब सिरीज केली, त्यानंतर तुझा पल्ला बेगम जो सिनेमा आला, वेब सिरीज आली, त्याच्या आधी तुझ विविध हिंदी सिनेमातून तू लोकांपर्यंत येत आहेस. तर मला एक सांग दादा की या संपूर्ण प्रवासात तू काय शिकलास? काय शिकलो म्हणजे तुला तू काय घेण्यासारखं आहे? बरंच काही, नवीन नवीन लोकांकडून काम करताना त्यांच्याकडून जे काही मला शिकायला मिळतं ते मी सगळं शिकलोय. आणि म्हणजे मग ते चांगलं आहे किंवा ते वाईट आहे, काय करावं हेही शिकलो आणि काय करू नये हेही शिकलो. आणि चांगली माणसं भेटत गेली या प्रवासात, त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, चांगली कामं करायला मिळाली चांगल्या लोकांबरोबर, त्यामुळे उत्सुक स्वतःमध्ये अपग्रेडेशन झालं. आणि अर्थात जे मेहनत करतोय त्या मेहनतीचं फळ छोट मोठ्या प्रमाणात मिळतंय, पण मिळतंय, मिळत नाही असं तो प्रयत्न चालू होता, अजून स्ट्रगल चालू आहे, प्रवास सुरू. एक थी बेगम नावाची वेब सिरीज आता MX प्लेअर वर आली आणि त्यात संतोष जुळेकरला बघून एक धमाल परत आली. त्याच्या आधी तुझा आश्चर्यचकित सिनेमा आला होता नेटफ्लिक्स वरती, त्याआधी तू बॉईज मध्ये होतास, त्याच्या आधी आधम सिनेमा आला, त्यानंतर
तू वेगळ्या वेगळ्या जेव्हा भूमिका करतो म्हणजे कधी 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 रोमॅन्टिक कधी कधी एकदम खुंखार भूमिका करतो कधी कधी निगेटिव्ह रोल करतो तर तू हे कसं मॅनेज करतोस म्हणजे त्यासाठी तुझं जेव्हा तुला निगेटिव्ह रोल्स अप्रोच होतात त्यावरती तू कसं स्वतःला मोल्ड करतोस कारण काय अनेक असे कलावंत आहेत नवीन नवीन कलाकार आहेत जे अभिनयात प्रवेश करतायत तर त्यांना हे जाणून घ्यायचंय स्वतःला एखादं पात्र आलं तुझ्या समोर तुझं वाचन त्याबद्दल असतं स्वतःला मला मुळात जे मी काम करतो ते काम मला फार आवडतं जे माझं प्रोफेशन आहे त्याच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे त्यांना केवळ मी पैसा मिळवायचा आहे अर्थात पैसा मिळवतोच पैसा मिळतोच तर पण केवळ तो क्रायटेरिया नाही कारण हे याची मला पहिली आवड होती हे माझं पॅशन आहे मग प्रोफेशन सो मी ते पॅशनेटली करण्याचा प्रयत्न करतो आणि मी अजिबात अभ्यास होण्यात वगैरे नाही त्यामुळे पात्राचा अभ्यास करणे स्क्रिप्ट अर्थात दिग्दर्शक सांगतो स्क्रिप्ट वाचतो मी आय एम कम्प्लिटली डिरेक्टर आर्टिस्ट त्यामुळे माझा दिग्दर्शक मला जे सांगतो ते मी करतो मी गवंडी आहे त्यामुळे माझा जो मला ज्यांनी मला सांगितलंय की ही भिंत अशी बांधायची आहे याला हे मटेरियल वापर ही भिंत सिमेंटची करायची मातीची करायची सगळं जो माणूस माझा मालक सांगतात म्हणून मी भिंत त्याला बांधून देतो ती चांगल्यात चांगली कशी होईल हा माझा असतो किंवा बरं एक कलाकार म्हणून ते कॅरेक्टर कसं मी उभं करेन त्यातला खरेपणा कसा मी बाहेर काढू शकेन कारण ते कॅरेक्टर जर मी जगलो ते मला जास्त आवडलं जोपर्यंत मला भिडत नाही तोपर्यंत ते मी समोरच्याला भिडवू शकत सो मी प्रयत्न करतो की कॅरेक्टर आधी माझ्यात यावं किंवा मी त्या कॅरेक्टरमध्ये व्हावं की मला सरेंडर करता यावं त्या कॅरेक्टरला सो मी सरेंडर होतो कॅरेक्टरकडे आणि जेवढं खरेपणानं ते थ्रू देऊ शकेल लोकांपर्यंत त्याचा प्रयत्न करतो बाकी काय दादा तुझ्यासाठी एक तुझ्यासाठी अजून एक पुढचा प्रश्न की तुझा तसं बघायला गेलं तर जेव्हा तू सिनेमा करतोस बरोबर रात्रंदिवस तुझी शूटिंग सुरू असते म्हणजे कधी आज तू सकाळची शिफ्ट असते संध्याकाळची असते तेव्हा तू तुझं डाएट कसं व्यवस्थित ठेवतो हेही लोकांना सांग कारण काही कलाकार त्यांचं डाएट वरती फॉलो करत नाही अनेक संगीतकार आहेत अनेक ऍक्टर्स आहेत ते डाएट फॉलो करत नाही कधी कधी डाएट विसरून जातं मग नंतर तब्येतीवरती परिणाम होतात तर तू डाएट कसं फॉलो करतोस या सगळ्या धावपळीच्या डाएट मी पण फॉलो नाही करत अच्छा तू फॉलो करतच नाही का बरं व्हेरी गुड जे डाएट फॉलो नाही करत त्या वेळात मला मुळात तसं डाएट वगैरे आता अर्थात कमी काय चुकीचं नाही आहे असेल लोकांनी पाळलं पाहिजे पण मी आधीपासूनच खूप व्यायाम आम कम्प्लिटली जिम त्यामुळे मी जिम आधीपर्यंत करत आलोय त्यामुळे देवाच्या कृपेने आजतागायत मी कधी माझं पोट सुकलं नाही कधी फार झाडं झालो नाही त्यामुळे माझं बॉडी सुपीक जमीन आहे त्यामुळे काही जिरतं ते पटकन फार काही राहत नाही फक्त मी जिम मात्र मी प्रॉपर ताबडून जिम करतो एक्सरसाइज भरपूर करतो आणि घरात मी तसं इथे एकटा राहत असल्यामुळे कधी सकाळी शूटिंगला जाताना बऱ्याच वेळेला ब्रेकफास्ट होत नाही तो शूटिंगला जातो पण शूटिंगचं आजकाल मी शूटिंगचं खाणं बंद केलंय तिकडचे वडापाव मिसळ समोसे असं काही खात नाही सो बॉइल्ड एग किंवा चहा घ्यायचा आणि ते न्यूट्रिएगचे बिस्किट्स आहेत ती खायची किंवा फ्रुट्स खायचे आणि मग दुपारच्या जेवणात कोणीतरी घरून दबा वगैरे आणला असेल किंवा मी माझ्या घरून माझ्याकडून जाऊन तसं त्यांच्याकडून दबा घेतो शक्यतो घरचं किंवा कोणी आणलेलंच खातो घरून त्यामुळे डाएट हा असं पाळतो त्यामुळे जास्त काही खाणं होत नाही त्यामुळे कमीच डाएट खायला जातो मला संतोष दादा एक धमाल कलावंत आहे आपण म्हटलं तरी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे दादा तर ती सलसले तो अपने भिखोर में है सलसले तो अपने भिखोर में है और तुम है आंधी पर चलाने को फिर रंग है यहाँ और ना जाने को गांधी सलसले समा तुला परत एकदा म्हणते हॅलो दादा गेट डुगू म्हणतायत असं करतायत
हा हे गाणं होतं झेंडा सिनेमातलं. दादा ह्या गाण्याबद्दल दुर्गेश ह्या गाण्याबद्दलची जरा आठवण सांगा, झेंडा सिनेमाबद्दलची. अनेक लोकांना अरे हाय सॉरी इंटरप्ट करतो, हा सिनेमा कधीच पुसला नाही जाणार, कारण हा सिनेमा तो सिनेमा आहे आणि त्यातला संत्या दादा हा अजर अमर आहे. दादा या सिनेमाबद्दल, झेंडाबद्दल आणि या गाण्याबद्दल तू जरा सांगा बस. अरे झेंडा अख्खा सिनेमाचा आठवण करण्या सारखं, त्यामुळे झेंड्याच्या आठवणी खूप आहेत. आणि हा झेंडा हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे, कारण या झेंड्याने मला माझ्या आयुष्यात मस्त पैकी एक टर्निंग पॉइंट दिलाय. आणि जी आज जी काय ओळख मिळाली आहे संत्या म्हणून, ती झेंडाने मला मिळवून दिली. सो थँक्स टू एव्हरी वन ज्यांनी ज्यांनी मला झेंडा मिळवून दिला. अवधूत गुप्ते, सचिन दरेकर, सगळेच सगळेच म्हणजे त्यातला इच अँड एव्हरी पर्सन ऑफ झेंडा, सगळ्यांना थँक्स. विशाल, चिन्मय, सगळे माझे को आर्टिस्ट, चिन्मय मांडलेकर, सचिन पाटील, एव्हरी वन. सो झेंडाच्या आठवणी खूप, म्हणजे झेंडा मधला संत्या करताना अवधूत म्हणाला होता की हे कॅरेक्टर मी तुला बघूनच लिहिलंय, मला तुझ्यात तो संत्या दिसतो. पण जेव्हा तो चाळीतला संत्या, कारण हा मी अनुभवला आहे, मी स्वतः चाळीत राहिलोय, त्यामुळे ते काम करताना सगळ्या जुन्या आठवणी, जुने मित्र खूप आठवले मला. आणि मग असे अनेक मित्र माझे आहेत जे कार्यकर्ते पण आहेत आणि जे ज्या प्रकारे लिटिल लिटिल वाले पण आहेत सगळे माझे मित्र, त्यामुळे त्यांची स्टाईल, त्यांची शैली बोलण्याची, सगळा अंदाज मला सगळा माहीत होता. तो त्यामुळे तो फार काही मला अभ्यास करावा लागला नाही, कारण ते अंगवळणीच होतं माझ्या, ते होऊन गेलं. आणि तो झेंडा मधला संत्या घडला, मला माहिती कसं केलं ते होऊन गेलं माझ्याकडे. संतोष दादा बद्दल अजून एक गंमत आहे की इतका कष्ट करून जो त्याच्याबरोबर परमेश्वराच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने त्याला जो फेम मिळाला, दादा कधीही कुठे आला, पुण्यात आला का कुठेही शूटिंगला आला, तो जरी जेवत असला, जरी काही करत असला, जर कोणी त्याच्याबरोबर सेल्फी काढायला गेलं तर तो ते सगळं सोडून त्याच्याबरोबर सेल्फी काढतो. एका आमच्या काही मित्रांनी त्याला विचारलं होतं की दादा अरे तू असं कसं काय सेल्फी काढतो, तू जेवत होता, तर त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं की ते आहेत म्हणून हा संतोष जोळकर आहे, अशा मनाचा अशा सुंदर व्यक्तिमत्व संतोष दादासाठी एकदाच वर गाठायला. थँक्यू. पण हे खरं आहे, आज फोटो काढायला लोक येतात, कधी कधी भीती वाटते समजा ही लोक येणं बंद झालं तर तेव्हा काय करणार. आता परिस्थिती थोडीफार तशीच आहे असं वाटतंय. अर्थात मी आज खूप मिस करतोय बाहेर जाणं, आज कित्येक दिवसात बाहेर नाही गेलोय, कित्येक दिवसात कोणाबरोबर सेल्फी नाही काढलाय, हा कोणी सर एक फोटो एक सर फोटो म्हणून मागे नाही झालं, त्यामुळे याची भीती आहे. अरे ऑल आर्टिस्ट, तू पण एक ऍक्टर कलाकार आहेस, आपण सगळे याचे दुखीले होती विजय, ओळख जास्त महत्वाची वाटते, त्याची नशा जास्त आहे आपल्याला. बरोबर. म्हणजे मला ही जी लोक जेव्हा कोणी माझ्या खांद्यावर ठेवून फोटो काढत, कोणी मला एक आडवाव द्या, एक पुढून हवा, एक मागून हवा, किंवा एक असा उभा हवा, एक सेपरेट हवा, म्हटलं घ्या फोटो, कारण मी त्यांची प्रॉपर्टी आहे. कारण ते जोपर्यंत त्यांचा माझ्या डोक्यावर आणि माझ्या खांद्यावर हात आहे तोपर्यंत मी इकडे आहे. ज्या दिवशी या खांद्यावरचा हात जाईल, डोक्यावरचा हात जाईल, त्या दिवशी मी नसेल तिकडे. तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, आपल्या चिटचॅट विथ दिग्विजय जोशी आणि एसडी फिल्मशी हीच गंमत आहे. गिरीश देशपांडे म्हणतात, संतोष भाऊ कसा आहेस, लवकर ये आता स्क्रीनवर, कुठे काय. ओ बाबा, त्याच्या अनेक आता सिनेमे आहेत, त्याचा मनोज वाजपेयी सरांबरोबर भोसले नावाचा सिनेमा पण येणार आहे, अनेक आता हिंदीमध्ये दणदणीत प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच आपल्या भेटीस येणार आहे तुमच्या. जोशी तर तुझ्यासाठी सरप्राईज. आए मेरी शिमले दिरा है, चंबा कितनी दूर है. बाबा पण बघतायत शो, सभा बघते, शिमले बसणा कसानी बसणा, शिमले बसणा. मोहित चव्हाणच्या आवाजात फार छान आहे.
ही गंमत तुम्हाला सांगतो की दादा कधीही भेटला आम्हा कोणालाही आणि काम करायला लागलं तेव्हा दादा हे गाणं गुणगुणत असतो. दादाचं हे त्याच्या आवडत्या गाण्यांमधलं एक आवडतं गाणं आहे. दादा हे गाणं माही दे मेरी का म्हणजे का तू माझा वैयक्तिक खूप सुंदर आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आपल्या गावावर असलेलं प्रेम या गाण्याचे माही दे मेरी चिमले दी राय चंबे जाणार जरूर. चंबा एक गाव आहे काश्मीरमध्ये. एक्झॅक्टली आपला मुलगा जो आहे तिचं फोक सॉंग तिकडचं गावातलं त्यांचं फोक सॉंग काश्मीरी फोक सॉंग आहे की मायेने मेरी आहे की माझ्या मित्रा किंवा कोणीवर माझ्या मित्रा माझ्या सख्या की शिमले दी राय चंबे जाणार जरूर की तू शिमल्याला आलास खूप मोठा रस्ता आहे पण तू चंब्याला नक्की येऊन बघ अखिया उलया दूर दे रज्जे ते अखिया होवे कसू. अरे काय सुंदर गाणं आहे सुंदर याचा अर्थ मला कळला होता पण याचा अर्थ जेव्हा मला समजला तेव्हा मला जास्त आवडायला लागलं गाणं आणि मोहित चव्हाणच्या आवाज छान आहे. हो अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. अस सासर सुरेख बाई ही सिरियल दादानी जी काही धमाल केली होती मृणाल दिसानी आणि संतोष जुवेकर दादांची जोडी म्हणजे काय सांगू हिट धमाल झाली होती. दादा ही सिरियल म्हणजे इतकी जबरदस्त जबरदस्त त्याला लोकप्रियता मिळाली. या सिरियलचा एखादा तुझा आवडता किस्सा आणि त्यानंतर असं मला मला कळालं की त्यानं काय झालं काय नाही तू बोल माझा बॅटरी अरे चार्जिंगला लावलं ना मध्ये सगळे माझे जीव लुटलं असा आमचा विनोदी संतोष दादा आहे. म्हणजे जर संतोष दादा बरोबर काम करायचं असेल मी तुम्हाला गंमत सांगतो एखादा टेन्शन मध्ये जर व्यक्ती त्याच्याकडे आला तो म्हटला दादा मला काहीतरी होतंय आणि जर संतोष दादा त्याला भेटला तर तुम्हाला खरं सांगतो तो समोरचा व्यक्ती टेन्शन मुक्त होतो असा आमचा गोड आणि कूल संतोष दादा आहे. संतोष दादा थँक्स लॉट. हे एरवी बंद पडत नाही आजच नेमकं बंद नाही काही प्रॉब्लेम नाहीये तसं आपल्या कुठलं आपलं चॅनल सोशल आहे मन मोकळे बोलायचंय मन मोकळं तुम्ही बोलू शकता मला पण मी आता नवीन एक शो चालू करणार आहे की धमाल करा असं काही टेन्शन घेऊन सगळं चालतं या शोवर. आज सुपारी घेतली रेंज सगळं ऐक चल तुझ्यासाठी अजून एक धमाल आहे. तू आज आणि बरं तुला असं कधी वाटलं होतं की तू माझ्या शो मध्ये येऊन कधी तुला तो चान्स मिळेल इंटरव्ह्यू द्यायला समजतो स्वतःला म्हणजे मला आज खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. संतोष दादा संतोष दादा संतोष दादा मध्यंतरी तुझ्या एका फोटोची आता मी मगाशी जेव्हा लाईट्स गेल्या होत्या तुझ्या इथल्या म्हटलं थोडासा अभ्यास करावा हे काय लागले काय स्टार प्लस कोण लावलंय एक सेकंड. संतोष दादा किती कूल आणि किती धमाल व्यक्तिमत्व आहे असं वाटतं की आपण त्याच्या घरी बसलो आहोत आणि आपण त्याच्या घरातच त्याच्या सोबत आहोत धमाल करतोय एक आपला मोठा भाऊ सगळ्यांचा लाडका कलावंत. जोक सपाट मला सांग दादा मगाशी मी तुझ्याबद्दल सर्च करत होतो तर मध्यंतरी तुझे हेअर आता जे केस हेअर ट्रिम केले केस कट केले तर तुझा एक वेगळाच एक वेगळाच लुक अशी दाढी वाढलेली आणि तो लुक असा तू एकदम स्थिर एका नजरेकडे बघतो तो अनेक पोर्टल वरती आता आहे की अपकमिंग ऑफ संतोष जुवेकर काय काय वासुदेव बळवंत फडके लुक एक्झॅक्टली तर काय म्हणजे जरा असं दाढी वाढवली ती थोडीशी लांब तिथून ट्रिम केली थोडीशी वाढवली मिशी वाढवली असंच आहे. होम क्वारंटाईन मध्ये सुचतात ना लोक रेसिपी बनवतात लोक गाणी कविता करतात आहे ना एवढा उच्छाद मांडलाय सगळ्यांनी माझं काय चुकलं बरोबर बसला काहीतरी आणि कविता वगैरे नाही जमत त्या गोष्टी करण्यापेक्षा जे जमत ते करावं.
तुझ्या पर्सनॅलिटीला अजून एक सूट होणार गाणं आहे. तू रोमॅन्टिक पण आहेस, तू डॅशिंग पण आहेस, तू असा काय म्हणतात ना, जेव्हा तुझ्याकडे असे वेगळे वेगळे रोल्स येतात तुझ्यावरती अजून एक तुझ्या तुला एक सूट होणार गाणं आहे ते मी तुझ्यासाठी प्ले करतो. कणपट्टी पे घोड़ा रख तो निकले है पिसा, का किसा ला गिनती विनती काहे का हिसाब, कणपट्टी पे घोड़ा रख तो निकले है पिसा. रमदम लड़की से ना तो छा गया ये पावर का नशा. काय बात आहे दादा, म्हणजे रेगे म्हणावा, एकतारा म्हणावा, काय पद्धतीने तू वेगळ्या वेगळ्या भूमिका अशा पद्धतीने तू निभावतोस. या गाण्याचा किस्सा जरा सांग एकतारा सिनेमाचा. बरं, मी तुझ्याबद्दल ही एक गोष्ट ऐकलेली आहे मित्र, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की जेव्हा पोस्टर्स सिनेमा थिएटरमध्ये लावले जातात तर आपण सगळ्यांनी बघितलं असेल, नाराज होतील का? हा काय, आय एम मयूर का नाराज होतील का बाबा? सांगेल तू का नाराज. हा नाही, तर हे एकतारा सिनेमातलं गाणं आहे. दोन विविध प्रकारचा व्यक्तिमत्व दाखवलाय, एक साधा, एक नंतर यश. म्हणजे म्हणतात ना की यश पचवता जेव्हा येत नाही तेव्हा काय गोष्टी घडतात, तर तसा ह्या सिनेमाचा पूर्णपणे एक उद्देश आहे. एक प्रश्न घ्या, विचारतो आय एम मयूर, प्रश्न घ्या हो, द्या हो, मग घेतो. हा आय एम मयूर, तर मला एक सांग. हा मला एक सांग संतोष दादा, की हे गाणं आणि या सिनेमाचा असा आम्ही एक किस्सा ऐकलेला आहे. आमिर खान यांचा सिनेमा आला होता, ती क्लिप पण सगळीकडे व्हायरल आहे की आमिर खान जी स्वतः रिक्षावरती पोस्टर्स लावतायत आणि त्या रिक्षावाल्याला सांगतात की आपलं फिल्म येते. म्हणजे ती धडपड, ते ती म्हणजे लोकांपर्यंत जी कलाकृती केलेली आहे ती सादर करण्याची धडपड एका कलावंताची, जसं तू आत्ता मला म्हटलास की लोकांना मनोरंजन करणं हे आपलं काम आहे. एक मिनिट ऐक जरा, चांगल्या गोष्टी कानावर पडतील. हे आहेत संतोष जुवेकर दादा. तर जसं आमिर खानजींनी तो प्रयत्न केला होता, तुम्हाला सगळ्यांना मी एक सांगू इच्छिते की संतोष दादांनीही, अनेक कलावंतांनी तर पोस्टर लावले असतील पण एकतराच्या वेळेसही संतोष दादा स्वतः सिनेमा थिएटरमध्ये गेला होता आणि तो स्वतः त्याची स्टँडी लावत होता. जशी स्टँडी ओपन झाली तर तो किस्सा होती, त्यामुळे त्याला तिथे मदत करायला कोणी नव्हतं. आणि माझा जो सिनेमा होता एकतरा, त्याचं बजेट चांगलं होतं पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर मार्केटिंगसाठी आमच्या प्रोड्युसरनी माती खाका खाल्ली, त्याने नीट केलं नाही. हॅलो, ऐकायला येते का? हा, तर आमच्या प्रोड्युसरनी माती खाल्ली, त्यांनी फार काही मार्केटिंग मध्ये पैसे टाकले नाहीत आणि मला फार तळमळ होत होती की माझे पोस्टर्स लागत नाहीत. तेव्हा म्हटलं जे काय पोस्टर स्टँडिंग असतील ते मला त्यांनी जाऊन द्यावा, म्हणून मी माझे पोस्टर्स लावले थिएटर आणि इकडे जाऊन. आणि जेव्हा आम्ही स्टँडी घेऊन गेलो होतो थिएटर मध्ये जायचो आणि मी स्टँडी मग ते मॅनेजर वगैरे आधी ओळखायचे, मग ती स्टँडी उघडली, ती मुलं यायची स्टँडी उघडली की माझ्याकडे बघायची, अरे आप हो आप खुद लगा रहे कुत्ता पोस्टर ना अभी तू लगा बांधने देख दे क्या बात क्या बात. त्यामुळे मग ठीक आहे, पण इट्स नॉट अ बिग डील, करायला पाहिजे ना, कोण नाही करत तर आपण करायला पाहिजे. एक गंमत आहे की अवधूत गुप्ते दादा मोठ्या मोठ्या तुझ्या वेगळ्या वेगळ्या फिल्म सिरियल्स वेब सिरीज स्ट्रगलर्स आला, म्हणजे आजही तुझा एकही एपिसोड जर पाहिला कुठलाही पाहिला तरी तो वारंवार पाहतो, वारंवार पाहायची इच्छा होता, वारंवार पाहायची इच्छा होती. दादा हिंदी सिनेमा प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मराठी सिनेमा पण करावा आणि हिंदीमध्येही काम करावं. मला तुझी ते एक्सप्रेशन, तुला तुझे ते पहिले एक्सप्रेशन कसे होते, तुझे पहिले एक्सप्रेशन जेव्हा तुझा पहिला हिंदी सिनेमा म्हणजे मनोज बाजपेयी सरांबरोबर
समित कक्कड जी आज एक नव्यानी एक अजून एक बिंदास्त आणि तडफदार जोडी आपल्या समोर येते ती म्हणजे संतोष जुवेकर आणि समित कक्कड दादा. म्हणजे 36 गुण आता संतोष दादाचा सिनेमा येणार आहे. तर दादा ही जोडी आणि हिंदीत प्रवेश केल्यानंतर तुला काय एक्सपिरियन्स होता आणि म्हणजे तो अनुभव सांगावा प्लीज. जेव्हा तुला आश्चर्यचकित जेव्हा तुझा नेटफ्लिक्सवर आला एक ती बेगम आता ही तर वेब सिरीज आहे पण जेव्हा तू हिंदीत पदार्पण करायला लागला आणि त्यानंतर तुझी ती दिशा तिथपर्यंत जायला लागली तर जेव्हा तुला पहिला सिनेमा अप्रोच तू झालास आणि तो तुला मिळाला तेव्हा काय वाटलंय काय हिंदी अर्थात प्रत्येक कलाकाराला म्हणजे मराठी कलाकार असो किंवा कुणी असो स्वतःला अपग्रेड केलेलं झालेलं त्याला आवडतच. सो हिंदी सिनेमा करताना अर्थात खूप चांगला आनंदच होता आणि एका नेटफ्लिक्स साठी मी तो सिनेमा केला. नंतर मग मनोज बाजपेयींबरोबर देवाशिष मुखीच्या दिग्दर्शक भोसले हा सिनेमा मी केला आणि त्या सिनेमात तर मनोज बाजपेयी सारखे मोठे दिग्गज कलाकार काम करण्याची संधी अर्थात तो आनंदात द्विगुण फार मोठा असतो आनंद. कारण मला तो जाणवतो ना कारण आज जेव्हा मला कोणीतरी भेटतं ना जसं आता इथे लोक मला तुमचं काम आवडतं कधीतरी भेटा ना एकदा तुम्हाला भेटायचं आहे मला तुम्हाला कोण भेटो आम्हाला कधी वाटलं नव्हतं तुम्ही आम्हाला भेटाल त्यांच्या ज्या फिलिंग्स आहेत ना त्याच फिलिंग्स माझ्या आहेत मनोज बाजपेयींबरोबर काम करताना की मी यार बाजपेयींबरोबर काम करतोय सो लकी सो फॉर्च्युनेट उद्या मला बच्चनबरोबर काम करायला मिळालं तर मी तर म्हणजे आधी 10 मिनिटं तर माझा मी बर्फाचा गोळा होईल माझा बरोबर आहे मी सीन करणार यांच्यावर अर्थात कॅमेरा ऍक्शन म्हटल्यानंतर मी नसतो पण एक वेगळं असतं ना आनंद असतो तो एक हे असतं ना मेस्मराइज असतं ना असते मोठं वलय आहे आज देव प्रकट झाला आणि त्याचा अचानक जर तेज आपल्यावर पडलं तर आपलं काय होईल तर तसंच असतं कारण आपण त्यांना देव मानत आलो त्यांच्याकडे बघूनच शिकतोय पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तो आनंद हा नक्कीच मोठा आहे त्यात काहीच वाद नाही आणि फरक म्हणशील तर फारसा मला फरक काही जाणवलं नाही फक्त भाषेचा फरक आहे आणि मिळणाऱ्या पैशांमध्ये फरक आहे बाकी काही नाही. मला एकाने विचारलं की दिग्विजय दादा समजेल असे प्रश्न विचार. प्रश्न खूप सोपा आहे कारण जेव्हा मराठीतून माणूस कलावंत हिंदीमध्ये जातो तर तो जो प्रवास असतो आणि त्या प्रवासात गेल्यानंतर अचानक आपण एखादी परीक्षा देत असतो आणि अचानक जेव्हा 99 मार्क पडतात तेव्हा जे पहिला आनंद असतो तो कसा होता तो प्रश्न होता. संतोष दादा मला एक तुला विचारायचंय आता थोडासा रॅपिड राऊंड तुझ्या बरोबर आम्ही थोडासा खेळणार आहोत की दादा तुला सर्वात जास्त आतापर्यंत तुझ्या सगळेच सिनेमे आवडतात पण वैयक्तिक तुला आतापर्यंत तू केलेला सिनेमा कुठला आवडतो जास्त? अरे असं कसं सांगणार सगळेच सिनेमे मला आवडले म्हणून तर मी केले ना एक्झॅक्टली त्यांना मी आवडले म्हणून मला सिनेमात घेतले त्यामुळे मला हा पिक्चर आवडला नाही किंवा तो आवडला असं मी नाही म्हणू शकत पण तरी सुद्धा जास्त जवळचा सिनेमा तर झेंडा. अरे वा बर संतोष दादा जर तुझं नाव संतोष नसत तर तुझं नाव काय असतं असं तुला वाटतं तुझं नाव काय असावं असं वाटतं? परफेक्ट आहे संतोष सहज प्रश्न. माझं नाव नसतं संतोष तर काहीतरी सुरेश असत चंद्रकांत तळीराम काय काय तळीराम असत तळीराम हे नाव आहे बरं का उगाच माहिती ना लोकांना नाव ठेवलंय त्यांनी तळीराम तळीराम हे एकच प्याला मध्ये कॅरेक्टर हो एक्झॅक्टली बरोबर आहे एकच प्याला काही नाव असत आणि मला वाटतं नावावर काही फरक नाही पडत रे नाव मी नाव न घेता तुला एक सांगतो एक कलाकार होता त्यांनी त्याचं नाव बदललं होतं हा किस्सा आहे तर त्यांनी त्याचं नाव बदललं नावाच्या पुढे कपूर लावलं मराठी कलाकार आहे तो मी नाव घेत नाही पण कपूर आणणार तर एक मराठीतले दिग्गज नट आहे अनंत चोप तर एकदा त्यांनी ते केले होते कार्यक्रमाला अनंत चोप त्या कार्यक्रमाला त्या नटाच्या नाटकाला गेले होते तर त्यांनी वाचलं कपूर हा कोण तर त्यांना कळलं की हा नट आहे ना त्याचं नाव कपूर ठेवलं तर त्या आनंद चोपांची एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सटेल म्हणून जर नाटक संपर्क त्याला भेटायला गेले आणि त्याने त्याला जवळ बोलवलं इकडे रे चला हे काय तू नाव का बदललंस कपूर हे काय नाव तुझं एवढं चांगलं नाव आहे नाही ते हिंदीमध्ये एंट्री करायला बरं पडतं ना हिंदीत गेल्यावर ते नाव काय तर त्यांनी आनंद चोपांनी उत्तर दिलं होतं त्याला हे बघ ही चुत्यागिरी आहे कळलं तुझं नाव जर गु असेल ना तर गु नावानेच मोठा हो
त्यामुळे तुझ्या नावाची लाज वाटून देऊ नकोस. लाज तू काय करतोयस आणि काय करणार आहेस याची वाटू आणि अशी लाज वाटेल असं काही करू नकोस. एक्झॅक्टली. नवोदित जे कलावंत आहेत जे आता अभिनय क्षेत्रात सगळ्या क्षेत्रात काम करतायत तर ते नाव बदलतात आणि काहीतरी वेगळं त्यांचं नाव ठेवतात. तर हा प्रश्न मुद्दाम सगळ्यांसाठी होता की आपल्या नावाचा आणि आपल्या गोष्टीचा आपल्याला प्राऊड असला पाहिजे जे संतोष दादांनी आपल्याला उत्तर दिलं. दादा तुझा आवडता गायक मी सोडून. तू आहेसच पण खूप आहेत. मराठी मधलं तुझा आवडता गायक मराठीमध्ये अर्थात औदुकृत्य आहे, सचिन तांदूळकर आहे, त्याच्यानंतर दिग्विजय जोशी आहे, त्याच्यानंतर मला पिळगावकर फार छान गातात. त्यांनी यातलं स्वीटो मध्ये गाणं फार काय गाणं गायलंय हाय काय नाही काय अनेक सुरेश वाडकर आहे हिंदी मराठी दोन्ही गेले खूप चांगले चांगले कलाकार आणि मला अजय पण छान आवडतो. अजय सुंदर अजय गोगावले. दादा अवधूत गुप्ते म्हणजे अवधूत गुप्ते आणि संतोष जुवेकर हे सगळ्यांना माहिती आहे एक मूठ आहे वज्रमूठ आहे असं म्हटलं तरी चालेल कारण तुम्ही सगळेच एक टीम आहात एक परिवार आहात. अवधूत गुप्तेंना तीन शब्दात तुला मांडायचंय. थ्री वर्ड्स फॉर अवधूत गुप्ते. फ्रेंड फिलॉसॉफर गाईड. वाह क्या बात आहे. शाहिद मालिया. फ्रेंड फ्रेंड फ्रेंड. समित कक्कड. फ्रेंड फिलॉसॉफर गाईड. वाह क्या बात आहे. आणि अजून एक तुझ्या जवळचा प्रश्न म्हणजे तुझ्या आता थोडस मी काळजाला स्पर्श करणार आहे आणि हे गाणं तुझ्यासाठी आहे तर एकच मिनिट हे गाणं खास आम्ही तुझ्यासाठी काढून ठेवलेलं आहे आणि हे गाणं ऐकल्यानंतर तुला मी एक प्रश्न विचारणार आहे. अखियों में नन्न मुन्न एक सपना दे जा रे. सुरमई अखियों में नन्न मुन्न एक सपना दे जा रे. जिंदी आखी उड़ते आखी रे अखियों में आ जा साथी रे. रारी रारू ओ रारी रू. हे गाणं तुला माहिती मी का लावलं ते म्हणजे तू आणि तुझी लहानशी बाहुली मथुरा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुझे आणि तुझी जी पुतणी आहे म्हणजे तुझी लहानशी बाहुली जिच्याशिवाय तू एक सेकंद श्वास घेऊ शकत नाही मधुरा ती बहुतेक बघत असेल. आम्ही कधी तिला भेटलो नाही पण मित्र कधी कधी जेव्हा सदमा सिनेमा बघतो का एक नातं बघतो तेव्हा मला संतोष दादा आणि आमची छोटीशी मधुरा ताई त्याची पुतणी हा चेहरा डोळ्यासमोर येतो. दादा मधुरा बद्दल दोन शब्द. काय दोन शब्द काय सगळे शब्द तिच्यासाठीच आहेत. एक्झॅक्टली. पण ऑब्व्हियसली शी इज एव्हरीथिंग ऑफ माय म्हणजे जर कुठे गाडी स्पीड मध्ये सुटली आणि जर कुठे त्याला ब्रेक लागला किंवा त्याचा स्पीड जर स्लो झाला तर केवळ तिच्यामुळे बाकी कुणामुळे. क्या बात वा. भावा मोर्या मधला उपट संभा डायलॉग प्लीज सगळ्यांसाठी जीव शेअर जम्बो सर्कस में शेअर की एंट्री होगी फक्त ते एकदा तुझ्या स्टाईल मध्ये म्हणून दाखव कारण डायलॉग हे जे काय ना मला नाही लोक खरंच सांगायचं वाटतं असं नसतं. इंटेन्सिटी असते ना काम करताना डायलॉग ना मी शोले पिक्चर मध्ये काम केलंय का हे बघ ना आता हे बघ ना हे सगळे अरे सरकार मी सांगतो काही असतात मला म्हणजे मी त्यांना अजिबात अपसेट करत नाहीये पण मला एवढंच सांगायचं आहे की आता मी असं खुर्चीत बसून आणि डायलॉग असा बोलून गाणं नाही ना आम्ही गायक असतो तर एक गाणं गाऊन दाखवू
किंवा मी कवी असतो काही कविता ऐकून दाखवतो ती गोष्ट वेगळी आहे. ऍक्टिंग करताना तो डायलॉग मी तिथे त्या पेहराव असतो त्या कॅरेक्टरमध्ये मी इन असतो तेव्हा ते काम करताना ती इंटेन्सिटी लागलेली असते. सगळे मजा नाहीये. नाही पण आता काय तुझे चाहते एवढे तुझ्यावर प्रेम करतात त्यांना लाईव्ह ऐकायचं नम्रता पण म्हणते सर प्लीज मला माहिती तुझ्या प्रेमाची मी कदर करतो इव्हन आय लव्ह यू यार माझंही प्रेम आहे तुझ्यावर पण तुम्ही समजून घ्या ना डायलॉग असं नाही बोलले जात ते कोणी प्रथा काढली मला कळत नाही तो डायलॉग बोलून दाखवा तो डायलॉग बोलून दाखवा डायलॉग बोलणं मग डायलॉग म्हणजे गाणं नव्हे ना तो त्यावेळेला केला परफॉर्म केला गेलाय. मी आता इथे असा तुमच्या बसून असा काय बोललो तुम्ही गोरांना उपचुंब असं कसं बोलणार मी त्यापेक्षा मोर्याचा तो डायलॉग तुम्ही बघा उलट त्या तो डायलॉग ऐकून तुम्हाला काय वाटत आपण त्याबद्दल बोलू. एक्झॅक्टली एक्झॅक्टली दादा जम्बो सर्कस मी शेअर की एंट्री होगी हे वाक्य तुम्हाला आवडले पण ते परफॉर्म मी तिकडेच केलंय ना जेव्हा ती समोर होती जेव्हा मी त्या कॅरेक्टर मध्ये होतो जेव्हा मी त्या गेटअप मध्ये होतो जेव्हा माझ्यासमोर कॅमेरा होता. सो ट्राय टू अंडरस्टँड प्लीज माझा नेम खूप म्हणजे मला म्हणायला कंटाळा नाही अजिबात अजिबात या गोष्टीचा मला कंटाळा नाहीये मी कधीच ठेवणार नाही पण मूर्खपणा आहे असं नका. एक्झॅक्टली आपण सिनेमा बघा पुन्हा मान्य केलंय माझं थँक्यू कोणी मान्य केलंय शुभम थँक्यू पिक्चर बघा की जाऊन म्हणून दाखवतो ते म्हणून दाखवा थँक्यू शुभम शुभमजी धन्यवाद तुम्ही मला साथ दिली त्याबद्दल कारण लोकांना नाराज करता नाहीत तर यापुढे अभिनेता सत्या मांजरेकर आपल्या चिटचॅट शो मध्ये आहेत. सत्या मांजरेकर तुझं खूप खूप स्वागत इथे खूप छान अभिनंदन थँक्यू व्हेरी मच. संतोष दादा तुला पुढचा प्रश्न तुला जेवणात काय आवडतं व्हेज का नॉन व्हेज? नाही आवडतं मला भूक लागली पण सर्वात जास्त नॉन व्हेज असेल तर बर. आम्हाला आम्हाला कळालंय दादा की एक गोष्ट अशीच कळाली की तुला कुकिंगचा खूप जास्त छंद आहे तू तुला आवडतं कुकिंग करायला आणि सर्वात जास्त म्हणजे चुलीवरचं कुकिंग. मला तुझा एक किस्सा कळाला की एकदा शूटिंग कुठल्या तरी एका हिंदीसाठी तुझं काम चालू होतं आणि थोडासा तुला एक 4-5 दिवसाचा ब्रेक मिळाला होता आणि तू मुंबईवरनं तुझी बुलेट काढली आणि त्याच्यावरती सगळी तुझी बॅग वगैरे बांधली वगैरे सगळं तुझं ते जेवण करण्याचं सामान वगैरे आणि तू कोकणात गेला त्यानंतर गोव्यावरनं परत एवढे ड्राईव्ह करत आला तर हे म्हणजे निसर्गाशी तुझं प्रेम आहेच तुला निसर्ग हा जास्त आवडतो ऍडव्हेंचर आहेस तर त्या प्रवासात मी तुझ्याकडून एक गोष्ट हो म्हणून तर मी सगळी गेलो होतो हो मान्य आहे पण मला तू सांग की त्या प्रवासामध्ये एक काय वेगळं तो फील होता कारण काही लोक कारमधनं जातात काही लोक बसमधनं जातात तू बाईक वरती जायचा तर तू त्याच्यात काय अनुभवलं असते जरा सांग ना प्लीज. काय मस्त थंडीचे दिवस होते आणि बाईकवर जाण्यात मजा वेगळी एकट्याने जाणार होतो कारनी जायला आवडतं मला असं काही हे नाहीये पण बाईकवरून त्याची इच्छा होती बुलेट पण घेतली होती पहिली सर्व्हिसिंग झाली होती आणि तशी बुलेट चालवणं कमी होतं आणि मी तिथे रनिंग होईल आणि बुलेटवरून जाणार तुझ्या अख्खा पसणी गाडी बंद करून उतरलो होतो शांत वारं अमेझिंग आणि मस्त पॉपअप टेंट नेला होता कुठे छान असं नदी दिसली थोडस ते कॅनल दिसलं की तिकडे पॉपअप टेंट काढायचा छान बसायचं छान पैकी थंडगार पाण्याची वाटली मस्त पुस्तक घेऊन झाडाखाली शांत बसायचं झोप काढायची जेवायचं मग पुढे निघायचं असं छान एन्जॉय करत करत टाइमपास करत कोकणात कोकणात होतो. आई ग आई ग आई ग सत्य आय एम फाईन मांजरेकर आय एम फाईन डार्लिंग हाऊ आर यू. सत्या मांजरेकर पाहत आहेत. सत्या मांजरेकर जी नमस्कार दादा. संतोष दादा मला एक तुला विचारायचंय महेश मांजरेकर सरांबरोबर जेव्हा तू त्यांच्या सिनेमामध्ये काम करतोस तेव्हाचा एक्सपिरियन्स कसा असतो त्यांच्या सरांबरोबर काम करायचा जरा प्लीज सांगावं. कधी कधी थोडासा टेन्शन वाला भीतीदायक म्हणजे भीती असतेच ऑब्विसली ती पूर्ण रिस्पेक्टफुल भीती आहे नाही असं नाही पण मजा फार येते कारण ना मला ते कधी कधी चिडतात ना कोणावर चिडलेलं बघायला मला खूप मजा येते मी हसतो
आणि मग तुमचं मी हसत आणि चिडून चुकून त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं मी हसतो मग ते पण फुटतात. त्यांचं चिडणं आहे ना ते सॉलिड मजेशीर आहे. म्हणजे ते चिडणं जवळूनच दुसरा आपण त्याला एक समानार्थी शब्द आहे समोरच्यावर चिडणं आहे ना ते अप्रतिम. आणि त्याचे जे काय सेट ठेवणीतले शब्द आहेत सरांचे ते असे समोरच्यावर असे उधळतात ना समोरचा चेहरा सरांकडे बघायला खूप मजा येते. बट इज व्हेरी सुपर व्हेरी कूल डिरेक्टर. फक्त लढमणात काम करताना किंवा आता शिवाजी पार्क शिवाजी केलं सरांमुळे मला म्हणजे जेव्हा सरांनी मला फोन केला की एक रोल आहे कॅरेक्टर आहे पण नेगेटिव्ह आहे तर असं तू करशील ना म्हणलं सर हिरो कोण आहे तर मला तरी सांगितलं की हिरो बघ पाच जण आहेत म्हटलं कोण आहे तर अशोक सराफ सतीश आळेकर विक्रम गोखले शिवाजी साटम हे सगळे हिरो आहेत आणि अशोक सराफ हा म्हटले हिरो आहेत हे मला सगळे मानणार आहेत. अरे मग काय बेस्ट आहे आणि दस्तूर खुद्द स्वतः मांजरेकर दिग्दर्शक हे पाच जण आणि यांच्या बरोबर मी काम करणार आहे आणि यांच्याशी माझा आमना अरे म्हणजे विचार कर जे काय माझ्या दिवस वाटायला मिळतील तेव्हा माझ्या पोतडीत काय काय मिळणार आहे मला भरून मिळणार आहे. कारण त्या शूटिंगच्या वेळेला मला एक वेगळी रूम दिली होती संतोषी तुमची रूम आहे म्हटलं एक बाकीचे कुठे बसतात म्हणजे अशोक मामा आणि कुठे नाही ते वेगळं ते एकाच रूम मध्ये सगळे असतात मला वेगळी रूम मी त्यांच्या रूम मध्ये जाऊन बसायचो आणि फक्त जी काय मेजवानी होती त्यांच्या गप्पा ऐकण्याची ती अमेझिंग होती. अमेझिंग दिलीप प्रभावळकर अरे काय यार माझा फोटोही टाकला होता मी तो सगळ्यांबरोबर फेसबुकवर अँड दॅट्स रिअली थँक्स टू महेश दादा की त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली या मोठ्या दिग्गजांवर काम करण्याची. अगदी बरोबर आहे तो एक अनुभवच फार वेगळा होता तुझ्यासाठी. दादा तुला एक अजून एक विचारायचंय. अनेक जण जरा थोडेसे वेगळे प्रश्न विचारात जरा थोडस हे जाणून घ्या की दादाचा इथपर्यंत जो आज संतोष जुवेकर हे आपल्या समोर हे एक नाव आहे हे कसं बनलं. संतोष दादा जेव्हा अभिनय क्षेत्रात जेव्हा त्याची सुरुवात झाली त्याच्या आधी दादानी कसे कष्ट केले ते पण एक दादा थोडक्यातच जेव्हा तुझं तू जेव्हा सिनेमा सृष्टीत कला क्षेत्रात सुरुवात केली त्याच्या आधी तू मॅडम खूप खूप बेस्ट वॉज स्ट्रगलर झाला सत्या माझ्याकडे सेम थँक्यू सत्या थँक्यू. मला महेश सरांचा आणि तुमचा एपिसोड खूप आवडतो जबरदस्त आहे तो त्या बाटलीचा सीन तर म्हणजे ते तर काय सध्या जाम व्हायरल होतोय. हो आता जाम व्हायरल होतोय तो. तर दादा तू ह्या क्षेत्रात येण्याच्या आधी ह्याच्यात पूर्ण तू जेव्हा भक्कम काम करायला लागला एकदम स्थिर झाला त्याच्या आधी तू काय करायचं कसा आलास कसा आहे थोडक्यात तू सांगावं या क्षेत्रात आला कसा कशी ओळख. कॉलेजमध्ये असताना इंटर कॉलेज नाही ओळख म्हणजे कॉलेजमध्ये असताना एकमेका स्पर्धा इंटर कॉलेज कॉम्पिटिशन फार नाही काही मी केल्या. त्याच्यानंतर आम्ही आमचा एक ग्रुप होता एमएचर ग्रुप थिएटर ग्रुप त्यातनं आम्ही काही गंदे बुळातल्या गणेशोत्सवातला एकमेक स्पर्धा करायचो मग नाटकात कामं मिळत गेली नाटकातनं कामं मिळून काम बघून काम मिळत गेलं मला सिरियल मिळाल्या फिल्म मिळाले आणि जिथे जिथे काम केलं तिकडे चांगली माणसं मिळाली मला ज्या लोकांना माझं काम आवडलं आणि त्यांनी मला दुसरं काम मिळवून दिलं. अर्थात आपण स्वतः स्ट्रगल करतो जेव्हा आपल्याला काम मिळतं तेव्हा मी मिळवलेलं नसतं ते काम बरोबर मी प्रयत्न करत असतात पण ते काम तुमच्यापर्यंत येण्याकरता अनेक लोकांचे हात त्यामागे असतात त्यामुळे ते काम तुम्हाला मिळालं तुमच्या एकट्याच नसतं त्यामागे अनेकांचे हात असतात त्यामुळे ते काम तुम्ही सगळ्यांनी मिळून मिळवलेलं असतं. सो डेफिनेटली मला चांगली माणसं मिळाली चांगले अनुभव मिळत गेले आणि त्याप्रमाणे मला ही माझी जर्नी सुरू राहिली कामं मिळत गेली आणि देवाच्या कृपेने मी जे काम केलं ते लोकांना आवडत गेलं जेव्हा काम आवडलं तेव्हा शाबासकी मिळाली तेव्हा नाही आवडलं तेव्हा धपटही मिळाली. क्या बात आहे क्या बात आहे. दादा तुला पुढचा प्रश्न विचारायचा आहे जेव्हा तुला म्हणजे आजकाल अनेक लोक जेव्हा भरपूर पैसे मिळतात कामाचे तर काही लोक ते तू तुझं तुला जेव्हा मानधन मिळतं जेव्हा तू ते कसं स्वतःकडे कसं इन्व्हेस्ट करतोस का खर्च करतोस कुठे एवढं कुठे म्हणजे एवढं तुला काय आवडतं
आजकाल आजकाल सगळं वाईट झाल्यामुळे इतकं तोडून तोडून मिळतं कॉर्पोरेट वाले ते अरे पैसे आलायच हे पण आठवत नाही. पण एनिवे जे पैसे मिळतात जे पैसे प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे की खर्च काय इन्व्हेस्टमेंट असा प्रश्न होता. खर्च करायला लागतो काय इन्व्हेस्ट ऑब्व्हियसली दोन्ही फक्त वायफळ खर्च नाही करत मी उगाच गरज नसता. हा मला काही गोष्टी मी जरा टेक्नोच हवी त्यामुळे मला गॅजेट आम्ही गॅजेट फ्री त्यामुळे मला असं मोबाईल आयपॅड आय वॉच वॉच मला कपडे वगैरे फार आवड आहे त्यामुळे माझ्या पण ते सुद्धा हा मी अजून असं ब्रँडेड फ्रीक नाही की मला रेबनच हवं आहे मला रिबॉकच हवं आहे मला आलन सोलीच हवं आहे मी असं नाही. मला फॅशन स्ट्रीटला जाऊन मी तिकडे सुद्धा शॉर्ट्स आणि टी शर्ट अगदी बरोबर. दादाचा अराउंड 7,500-8,000 रुपयाचा चष्मा जो हरवला तो अजूनपर्यंत तुझा सापडलेला नाही. आम्ही अख्खं घर शोधून काढलं पण कुठेच सापडला नाही तो चष्मा. दादा उद्यापासून हॅशटॅग संत्या सोबत मी जी मगाशी संतोष दादाची जी सुंदर अशी कल्पना आहे की तो डॉक्टर्स आपले जे सरकारी कर्मचारी आहेत का न्यूज रिपोर्टर्स त्यांच्यासोबत हा मुलाखतीचा आणि एक छान गप्पांचा कार्यक्रम तो घेणार आहे. एक सकारात्मक ऊर्जा एक सुंदर पद्धतीची निर्माण होणार आहे. तर उद्यापासून तो 4 तो कार्यक्रम संतोष दादाच्या इन्स्टाग्राम टायमिंग फिक्स नाही आहे समोरचे जे आहेत त्यांच्याप्रमाणे डिपेंड आहे कधी एक्झॅक्टली 4 उद्या 4 सौमित्र पोटे एबीपी माझाचे एंटरटेनमेंट हेड. तर उद्यापासून ते नक्की बघा. दादा तुझी जर्नी 1 डिस्क्राईब नाही करतायत का? 1 खूप कमी होईल कारण तुझ्याशी बोलायला गेलं तर एक एक सिनेमा एक एक सीन एक एक तुझा प्रवास आणि त्याच्यातनं घडणारा महाराष्ट्राचा आणि या हिंदुस्थानाचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर. दादा एस डी फिल्म चिटचॅट विथ दिग्विजय जोशी इन असोसिएशन विथ पार्कर शर्ट्स आपल्या या चिटचॅट शो मध्ये तुला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तुझ्यासाठी एक छोटासा टास्क आहे. त्या टास्क मध्ये तुला खोटा खोटा फोन तुला ज्याला लावायचा आहे तो लावायचा आणि त्याच्याशी तुला 2 बोलायचं आहे आणि युअर टाइम स्टार्ट नाव. फोन लावायचा मला टाइम सुरू झालेला आहे. फोन मी फोन लावलाय की सरकारने एवढे नियम घातलेत एवढं सांगताय खाणी कपडे उडून धोणार फटके मारून सुद्धा ऐकत नाहीये अशा लोकांना मी फोन लावतोय की बाबांनो हात जोडून मी विनंती करतो आम्ही सगळे विनंती करतोय प्लीज स्वतःसाठी नाही पण आमची काळजी करा आणि प्लीज घरात थांबा नियम पाळा. हे जग वाचवायचं आहे या कोरोना विरुद्धची लढाई ते आपल्याला जिंकायची आहे आणि तुमच्यामुळे इतरांचे जीव धोक्यात टाकू नका. आज जे डॉक्टर जे पोलीस जे कर्मचारी बाहेर जे आपल्यासाठी झटतायत ना प्लीज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू दे. ते प्रयत्न धुळीत नको जायला तुमच्या चुकीमुळे त्यामुळे प्लीज घरात थांबा विनाकारण घराबाहेर पडू नका प्लीज. आय लव्ह यू आय रिक्वेस्ट यू कृपया करून ऐका. त्याच्यामागचं दादाचे अनेक व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर झाले की जो ज्या तळमळीनी आपलं सरकार सर्व अभिनेते तुम्हाला सांगतायत कृपया करून सगळे सांगतायत की एकाला जर ती गोष्ट झाली तर तो 500 तो महारोग तो रोग पसरू शकतो. तर दादा जे म्हणतोय ते कृपया करून समजून घ्या टेक इट पॉझिटिव्हली कारण हे तुमच्या स्वतःसाठी तुमच्या तुमचं तुम्हाला काही होऊ नये म्हणून हे सगळे प्रयत्न करतायत. तर कृपया करून दादाने जे सांगितलं ते ऐका. दादा जाता जाता तुझी एक अशी आठवण तुला सांगायची की ती तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. आपल्या कार्यक्रमाची नाही सांगितली तरी चालेल. मी सांगायची की तू सांगणार तू सांगायची तुझ्या आयुष्यात एक म्हणजे ती कायम आठवण आहे तुझ्या आयुष्यात एक सुंदर अशी आठवण. माझी माझी सांगायची तुझी आठवण तुझी तुझ्या आयुष्यातली एक अशी तुझी उत्तम सकारात्मक अशी आठवण पण तुझी सर्वात किती तुला आठवती दरवेळेस अर्थात मी सांगतो ना माझं पहिलं नाटक आणि मकरंद राजाध्यक्ष विक्रम गोखलेंबरोबर काम करत होतो आणि पुण्याला जाताना आमच्या त्या नाटकाच्या बसमध्ये वस्तुर्खुद्द चंद्रकांत गोखले म्हणजे खऱ्या अर्थाने विक्रम गोखलेंचे बाप वडील सगळ्याच बाबा दात्यांनी पण आणि कामाच्या बाबतीत विक्रम काकांना आम्ही वडील त्यांचे वडील चंद्रकांत गोखले होते आणि त्यांनी मला हात धरून तसं बोलवलं आणि मला सांगितलं की काल तुमचं नाटक पाहिलं तुम्ही खूप सुंदर काम करता तुमचे डोळे खूप छान बोलतात कमी कलाकार आहेत ज्यांचे डोळे बोलतात जपा डोळ्यांना. म्हटलं ही कॉम्प्लिमेंट आज सगळ्यात मी विसरू शकत नाही मरेपर्यंत विसरू शकत
आणि ज्याच्याकडून मिळाली आहे जो अभिनयाचं दैवत चंद्रकांत गोखले वडील त्यांनी असा हात धरून प्रेमाने सांगितलं त्या गायकांनी मी कधीच विसरू शकतो ती माझी आठवण छान आहे का तुम्ही यातली एक तशीच एक घटका आहे. मला माहिती आहे जे आपल्यात नाही आहेत त्यांना जेव्हा संतोष दादा बरोबर आम्ही कधी भेटतो तेव्हा तो ह्या जुन्या जुन्या आठवणी इतक्या सांगतो. थँक्यू व्हेरी मच दादा, आज तू या एस डी फिल्म चिटचॅट विथ दिग्विजय जोशी इन असोसिएशन विथ पार्कर शर्ट्स मध्ये आला. लव्ह यू लॉट, काळजी घे दादा.